हॅलो एवढी वन मी श्वेता तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कशासाठी पोटासाठी आज आपण मेथीचे पराठे तर आज आपण हे मेथीचे पराठे अगदी सोप्या पद्धतीनं कसे बनवायचे ते बघायचे आहेत आणि हे आपण प्रवासात सुद्धा सोबत खाण्यासाठी नेऊ शकतो मुलांच्या टिफिनसाठी हा टेस्टी आणि हेल्दी असा ऑप्शन आहे तर त्यासाठी मी इथं एक मेथीची जोडी घेतली आहे आणि आता ही मेथीची जोडी मी स्वच्छ अशी निवडून घेणार आहे त्यानंतर पाण्यामध्येही दोन वेळेला धुवून त्यानंतर मी ही बारीक अशी चॉप करून घेणार आहे तर इथं मेथी साफ करून धुवून मी बारीक चॉप करून घेतलेत याची जी कोळी देठं होती तीसुद्धा मी बारीक चॉप करून घेतलीत तर आता आपण पीठ मळायला तयार करूया तर पीठ मळण्यासाठी मी इथं दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहे तर इथं दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि सोबतच एक कप मी डाळीचं पीठ घेणार आहे तर दोन कप गव्हाचं पीठ एक कप डाळीचं पीठ घेतलं आहे ही दोन्ही पीठं मी मिक्स केले आहेत त्यानंतर यामध्ये आपण बारीक चॉप केलेली मेथी ॲड करायची आहे तर इथं मेथी ॲड केल्यानंतर आपण यामध्ये आलं लसूण आणि मिरची ही जी ठेचली आहे ती दोन चमची ॲड करायची आहे तर एक इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या हे सगळं बारीक करून घेतलं होतं सोबतच आपण यामध्ये ओवा दोन चमचे घालायचं आहे ओव्यानं खूप छान टेस्ट येते सोबतच धनाजिरा पावडर एक चमचा ॲड करायची आहे चवीनुसार मीठ ॲड केलं आहे सोबतच यामध्ये हळद ॲड करणार आहे एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे आणि आपलं कुकिंग ऑईल तीन चमचे तर इथं कुकिंग ऑइल आपल्याला साधारण तीन ते चार चमचे लागेल पीठ मळतानासुद्धा यामध्ये चण्याचं पीठ असल्यामुळं ते थोडंफार चिकट असतं त्यामुळे थोडं आपल्याला एक चमचा नंतर देखील लागेल आणि यामध्ये आता मी कसुरी मेथी ॲड करणार आहे तर ही कसुरी मेथी घरच्या घरी कशी बनवायची सोप्या पद्धतीनं याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवीन तर यामध्ये आपण कसुरी मेथी चारच दोन चमचे अशी हातावरती बारीक चुरून ॲड करायची आहे आणि चार चमचे यामध्ये दही ॲड करायचं आहे इथं मी चार चमचे दही ॲड केलं आहे आणि आता हे सगळं आपण या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी आत्ताच घालायचं नाही आहे ह्या सगळ्या दह्यामध्ये हा सगळा मसाला मेथी हे सगळं आपण या पिठात एकत्र केलं आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपण हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे यामध्ये बेसन असल्यामुळं डाळीचं पीठ असल्यामुळं हे पीठ थोडंफार चिकटच असतं त्यामुळे यावरती थोडंसं तेलाचा हात लावून तुम्ही हे पीठ मळून घ्या आणि आता आपण हे जे पीठ मळलेलं आहे ते आपण एक ओल्या कपड्यानं कवर करून वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि आता वीस मिनटानंतर मी या पिठाचे लिंबाच्या आकाराचे असे गोळे बनवून घेणार आहे तर साधारण दोन कप गव्हाचं पीठ एक कप बेसन यामध्ये पंधरा ते सोळा मेथीचे पराठे बनवून अगदी तयार होतात तर या साईजमध्ये मी या सगळ्या पिठाचे गोळे बनवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण लाटायला सुरुवात करायची आहे तर सगळे ब गोळे इथं मी पिठाचे बनवून घेतलेत आणि आता पोळपाटवरती आपण हे लाटून घ्यायचे आहेत तर इथं मी कोरड्या गव्हाच्या पिठात हा पिठा हा गोळा बुडवून घेतला आहे आणि आता आपण ही जी मेथीचा पराठा आहे तो अगदी पातळसर असा लाटून घ्यायचा आहे थोडी पिठाची गरज लागली तर आपण लावून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आणि अगदी पातळ असा हा आपण पराठा लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथं जो पराठा आहे तो लाटून तयार आहे तर याचे जे काठ आहेत ते मी थोडेफार लाटून घेतलेत आणि आता मी तुम्हाला याचं थिकनेस दाखवते या पद्धतीनं आपल्याला ही हा जो पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे तर इतकं पातळ असं हे लाटलेलं ला आहे आणि तवा गरम आहे त्यावरती आता आपण हे पराठे छान भाजून घ्यायचे आहेत तर हाय टू मीडियम गॅस फ्लेमवर हे पराठे आपण तूप बटर किंवा तेल लावून छान असे दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहेत तर हे जास्त आपण ज्या पद्धतीनं आपण बटाट्याचे आलू पराठा वगैरे भाजून घेतो त्या पद्धतीनं हे भाजायचे नाही आहेत तर अगदी हाय गॅस फ्लेमवर हाय टू मिडियम गॅस फ्लेमवर आपण हे असे भाजून घ्यायचे आहेत आणि बाजूला काढायचे आहेत तर मी पुन्हा एक दाखवते हो गॅस इथं हाय फ्लेमवर आहे आणि आता आपण याला परतून घ्यायचं आहे आणि पलटल्यानंतर याला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा हा पलटून ह्याच्यावरती थोडंसं तूप लावायचं आहे आणि अशाच पद्धतीनं दोन्ही साईडनं आपण याला अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे आणि आपण लगेचच तव्यावरून काढायचं आहे तर हे जास्त भाजत बसायचं नाही आहे आपल्याला कुरकुरीत असा पराठा नको आहे तर मऊ असा पराठा बनवायचा आहे आणि आता इथं सगळे पराठे बनवून तयार आहेत तर तुम्हाला मी याचा सॉफ्टनेस दाखवते तर तुम्ही बघू शकता किती मऊसूत असा हा आपला मेथी पराठा बनवून तयार आहे तर प्रवासामध्ये आपण हा सोबत घेऊन जाऊ शकतो मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतो अगदी टेस्टी आणि हेल्दी असे हे मेथीचे पराठे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा मी भेटेन अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद